विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचं आज जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते श्री आनंद परांजपे हे पुढे आले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान केलेलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ लढवण्याची मानसिकता विजय शिवतारे यांनी तयार केली आहे. एकीकडे ते आपण मुख्यमंत्र्यांचे निष्ठावान आहोत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण सन्मान करतो असं वक्तव्य करतायत आणि दुसरीकडे अजितदादा पवार यांच्यावर मात्र अत्यंत शिवराळ भाषेमध्ये ते भाष्य करत आहेत. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे सहन करतात, त्यांना आत्तापर्यंत काही समज दिली आहे अथवा नाही असे सवाल आनंद परांजपे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले आहेत. एक प्रकारे महायुतीमध्ये देखील आता मिठाचा खडा पडतानाचं चित्र या निमित्ताने बघायला मिळतं आहे. आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केल्याने आता या संदर्भात राजकीय वातावरण तापण्याचे चिन्ह आहेत. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते होतो. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे, तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावं, त्यांना योग्य ती समज द्यावी. अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादीचे. आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तीस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल, तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.